त्यामुळे तुमचं रिलेशनशिप रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असेल तो नक्की सॉल्व होईल, आणि कोणताही औषधातील प्रॉब्लेम असेल तो नक्की सॉल्व होईल. लाईफ अँड फील द गुड वाइब्स. सेल्फ लव हे रिलेशनशिप किंवा एखाद्या प्रॉब्लेमशी कसं कनेक्टेड आहे, तर तुमचा मोबाईल फोन आहे आणि तुम्हाला यूज करायचा, ते यूज करतायचा आणि तुम्हाला खूप एखादा गेम खेळायचा आहे, फेसबुक इंस्टाग्राम करायचा, पण तुमच्या फोनमध्ये बॅटरीच नाही, तर तुम्ही तो यूज करू शकता का? नाही. त्यासाठी तुमचा फोन चार्ज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे फोनला चार्जिंग 100% करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रकारे फोनला चार्जिंग करणं, त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला चार्ज करणं, स्वतःला प्रेम देणं, सेल्फ लव हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सतत प्रॉब्लेमच्या मागे धावत बसतो किंवा रिलेशनशिपच्या प्रॉब्लेमच्या मागे धावत बसतो, पण स्वतःला चार्ज करायला विसरूनच जाते. जर तुमच्यातच बॅटरी किंवा फोनमध्ये जसं बॅटरी नसेल तर वर्कआउट कसं. नमस्कार. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की रिलेशनशिप किंवा प्रॉब्लेम कोणताही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सेल्फ लव. आता हे सेल्फ लव कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे एंडपर्यंत नक्की बघा. त्यामुळे तुमचं रिलेशनशिप रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असेल तो नक्की सॉल्व्ह होईल, आणि कोणताही औषधातील प्रॉब्लेम असेल तो नक्की सॉल्व्ह होईल. सेल्फ लव कसं करायचं, तर फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, मेडिटेशन. आय नो मेडिटेशन बोलायचं यू काय मेडिटेशन, इट्स बोरिंग. नो इट्स नॉट बोरिंग. मी तुम्हाला खूप इझिएस्ट आणि क्विक वेने सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे. 15 ते 20 वेळेला डीप ब्रीथ करायचं. डीप ब्रीथ कसं करायचं हे आयकॉनवर क्लिक करा, त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. 15 ते 20 वेळेला डीप ब्रीदिंग कराल तर तुमच्या विचारांची संख्या कमी होईल, आणि त्या डीप ब्रीथ करताना तुम्हाला विचार येईल जाईल, काही टेन्शन घेऊ नका, विचार येईल पण विचारांची संख्या कमी होईल. 15 ते 20-25 वेळेला तुम्ही डीप ब्रीथ घ्या. नेक्स्ट हे तुम्हाला सतत 7 दिवस करायचं. डीप ब्रीथ घ्यायचंय डी आणि हे रेग्युलर 7 दिवस केल्यानंतर नेक्स्ट 8व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला स्वतःचीच तारीफ करायची की मी खूप आदल्या दिवशी तुम्ही जर कोणा कलीगला हेल्प केली असेल किंवा तुम्ही कामाला किंवा तुम्हालाच माहिती असेल की तुम्ही ऑफिसमध्ये खूप छान काम करताय, कोणी भले कोणी तुम्हाला अप्रिशिएट केलं नसेल पण तुम्ही तुमचे 100% दिला, मग त्याच्याबद्दल तुम्ही स्वतः स्वतःची तारीफ करायची. किंवा घरी तुम्ही आईला मदत करत केली असेल किंवा बायकोला मदत केली असेल, काहीही गोष्ट काही केला असेल त्याच्यासाठी, किंवा या आधीपर्यंत जर तुमच्या ज्या छोट्या छोट्या अचीवमेंट तुम्हाला ऑफिसमध्ये तारीफ केली असेल तुमच्या कामाबद्दल, किंवा तुम्ही खूप छान क्रिकेट खेळता, तुम्ही छान एखादी कविता करता, किंवा तुम्हाला जे काही इच्छा तुमच्याबद्दल आदल्या दिवशी तुम्ही कोणाला तरी हेल्प केली असेल, तर ते सगळं स्वतःला मनापासून अप्रिशिएट करायचं आहे की स्वतः स्वतःला वाव यार मी खूप छान अमेझिंग व्यक्ती आहे, मी एक माणूस म्हणून खूप छान आहे, मी खूप छान बोलते, किंवा जे काही तुमचं असेल ते असं. मग हे नेक्स्ट 7 दिवस करायचं की सेल्फ अप्रिशिएशन मेडिटेशनच्या जोडीला नेक्स्ट 7 दिवस तुम्हाला सेल्फ अप्रिशिएट करायचं मनापासून. हे नेक्स्ट 7 दिवस झाल्यानंतर त्याच्या 14-15व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला स्वतःला आहे तसं एक्सेप्ट करायचं. मी जी आहे, जशी आहे, बेस्ट आहे, थँक्यू युनिव्हर्स मला असं बनवल्याबद्दल, किंवा थँक्यू युनिव्हर्स मला असं, हे असं मनापासून. मी जशी आहे, बारीक जाडी काळी गोरी कशी आहे, माझा स्वभाव आत्ताच्या घडीला कसाही असेल, मी मला एक्सेप्ट केलं आहे आणि स्वतःला मनापासून एक्सेप्ट करायचं. आणि त्याच्याबरोबरच स्वतःला एक वचन द्यायचं आहे की मी आजपासून मी स्वतःच्या सेल्फ ग्रोथवर कॉन्सन्ट्रेट करेन. सेल्फ ग्रोथ म्हणजे की मी माझ्या फॉर एक्झाम्पल जर मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्क हे करत असेल, किंवा ऑफिसमध्ये जर एखादं तुम्हाला काही शिकायची गरज असेल, किंवा पर्सनल लाईफमध्ये काही करायची गरज असेल, की छोटी गोष्ट छोट्या ते मग त्यासाठी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज करू शकता किंवा स्वतःमध्ये चेंजेस करू शकता आणि ते कंटिन्युअस सेल्फ ग्रोथवर कॉन्सन्ट्रेट करणं. मग हे तुम्हाला 21 पुढे नेक्स्ट जोडायचं, म्हणजे तुम्ही मेडिटेशन केला, मन सेल्फ अप्रिशिएशन केला आणि रोज स्वतःला म्हणायचं आय एम अमेझिंग, अप्रिशिएशन करताना मी खूप छान व्यक्ती आहे, खूप
मी प्रेमळ व्यक्ती आहे, मी आहे आज तसं स्वतःला ऍक्सेप्ट करायचंय आणि त्याच्याबरोबर स्वतः स्वतःला वचन द्यायचं की मी माझ्या सेल्फ ग्रोथवर कॉन्सन्ट्रेट करेन. येस, तुमचा फोकस तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम कडून हटवून स्वतःवर आणायचंय आणि प्रॉब्लेम कडून हटवून म्हणजे प्रॉब्लेमच्या टेन्शन काळजी याच्याकडून हटवायचं तुम्हाला सेल्फ ग्रोथवर, या सेल्फ लव हे तुम्हाला डेली करायचं आहे. आणि मग 21 दिवस झाल्यानंतर ते परत कंटिन्यू एकत्र सगळ्या गोष्टी एकत्र सरत आयुष्यभर कंटिन्यू करायच्या आहे. याने काय होईल, तुमचा प्रॉब्लेम आणि तुमच्या टेन्शनकडनं तुमचं लक्ष हटेल आणि तुमचं लक्ष सेल्फ ग्रोथवर होईल. त्याच्यामुळे तुमची सेल्फ ग्रोथ पण होईल, सेल्फ लवही होईल आणि तुमचा न कळ तुमचं प्रॉब्लेमच्या टेन्शनवरनं लक्ष हटेल आणि सेल्फ लवर लक्ष येईल. प्रॉब्लेमसाठी तुम्हाला ॲक्शन्स घ्यायचे आहेत, ॲक्शन घेणं थांबवायचं नाही. अलॉंग विथ दॅट सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही स्वतः दुसऱ्यांना प्रेम द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला भरभरून स्वतःला प्रेम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे प्रेम असेल तरच तुम्ही दुसऱ्याला प्रेम देऊ शकता. इथे तुम्ही जर मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षम झालात तरच तुम्ही दुसऱ्यांना त्या प्रकारे सपोर्ट करू शकता. तुम्हाला सेल्फ ग्रोथ कडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सो हे सेल्फ लव नक्की करून बघा आणि कंटिन्यू करा. तुम्हाला स्वतःवर प्रेम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःवर प्रेम कराल तर नक्की प्रेम अट्रॅक्ट कराल. सो टिल माय नेक्स्ट व्हिडिओ कम, एन्जॉय द लाईफ विथ द गुड वाइब्स. टाटा. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.